नमस्कार मित्र हो, आपण भारत स्किल मधील जो एक्सरसाइज आहे, चौथा एक्सरसाइज, तो यामध्ये आपण बघणार आहोत। हा एक्सरसाइज या टॉपिक मधला शेवटचा एक्सरसाइज आहे। तर या गणितांची प्रॅक्टिस तुम्हाला केल्यानंतर चांगले मार्क्स पडतील, तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा। गणित बघूया। पहिल्या गणितामध्ये विचारलेलं आहे, कैलक्युलेट द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 85.5 ग्रैम ऑफ सैंड फ्रॉम 20 डिग्री सेल्सियस टू 35 डिग्री सेल्सियस। स्पेसिफिक हीट ऑफ सैंड इज 0.1। म्हणजे याच्यामध्ये मित्रो लक्षात घ्या की या वाळूला उष्णता किती द्यावी लागेल असा प्रश्न विचारलेला आहे। वाळूचा विशिष्ट उष्मा 0.1 आहे, सुरुवातीचं तापमान 20 डिग्री सेल्सियस आहे, अंतिम तापमान 35 डिग्री सेल्सियस आहे आणि वस्तुमान 85.5 ग्रॅम आहे। याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी लिहा, पदार्थाचं वजन एम बरोबर 85.5 ग्रॅम, पदार्थाचा विशिष्ट उष्मा 0.1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सियस, सुरुवातीचं तापमान T1 बरोबर 20 अंश सेल्सियस, अंतिम तापमान T2 बरोबर 35 अंश सेल्सियस। यानुसार आपल्याला तापमानातील फरक, अंतिम तापमान वजा सुरुवातीचं तापमान म्हणजे T2 वजा T1 म्हणजेच थोडक्यामध्ये 35 वजा 20 घ्यायला लागेल आणि तो आपण ΔT दर्शवणार आहोत। 35 वजा 20 म्हणजे 15 अंश सेल्सियस मिळेल ΔT ची किंमत। आणि पदार्थाने कमवलेली उष्णता, पदार्थाचं वजन गुणिले पदार्थाचं विशिष्ट उष्मा गुणिले तापमानातील फरक या सूत्राने दिला जातो। Q=m×s×ΔT असं आपण इंग्रजीतलं नोटेशन वापरतो। आणि त्याच्यामुळं या किमती सूत्रामध्ये टाकल्या तर आपल्याला मिळेल Q=85.5 ×0.1 ×15 आणि या सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला Q ची किंमत 128.25 कॅलरी इतकी मिळेल। म्हणजे या वाळूला 128.25 कॅलरी उष्णता दिली तर तिचं 20 डिग्री सेल्सियस तापमान आहे ते 35 डिग्रीपर्यंत जाऊ शकेल। दुसरा प्रश्न बघूया। तर हा किलो कॅलरीमध्ये काढायचं असेल तर 1000 भागायला लागेल, म्हणजे थोडक्यात ते 0.12885 किलो कॅलरी होईल। दुसरा प्रश्न बघूया, हाऊ मच क्वांटिटी ऑफ हीट विल बी रिजेक्टेड इन 1 आवर इफ रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर इज 1 kg/min अँड राईज ऑफ टेम्परेचर ऑफ वॉटर इज 12 degrees Celsius। म्हणजे इथे लक्षात घ्या, एका मिनटाला फ्लो आहे 11 kg, म्हणजे थोडक्यात या फ्लोवरून तुम्हाला एका तासामध्ये जी काही हीट क्वांटिटीची आहे आदान प्रदान झालेली ती काढायची। टेम्परेचर डिफरन्स दिलेला आहे 12 degrees Celsius आणि स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर तुम्हाला माहिती आहे ती आहे 1 kg/kg/degree Celsius। आणि या हिशोबानं तुम्हाला अमाऊंट ऑफ वॉटर म्हणजे रेट ऑफ फ्लो पर मिनिट × 60 करावं लागेल, कारण एक तास हे ड्युरेशन त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे 11×60 करावं लागेल आणि 11×60 म्हणजे 660 येतं, म्हणजे थोडक्यामध्ये 660 लिटर पाणी हे उष्णतेचं आदान प्रदान करणार आहे आणि टेम्परेचर डिफरन्स त्याच्यासाठी 12 degrees Celsius आहे। आपण जे मगाशी सूत्र वापरलं त्या हिशोबानं आपल्याला हे वापरता येईल। लिटरचं रूपांतर किलोग्रॅममध्ये थेट होत असतं। तुम्हाला माहिती आहे की 1 लिटर पाण्याचं जे वजन आहे ते 1 kg असतं, त्याच्यामुळे 660 लिटर पाण्याचं वजन 660 kg होऊन जाईल। मित्रो, हीट लॉस काढायचा आहे तो मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू टेम्परेचर या सूत्रानं, म्हणजेच पदार्थाने गमवलेली उष्णता बरोबर पदार्थाचं वस्तुमान गुणिले पदार्थाचा विशिष्ट उष्मा गुणिले तापमानातील फरक। हे आपण याच गोष्टी आपण इंग्रजीमध्ये नोटेशनमध्ये लिहिताना Q=m×s×ΔT अशा लिहितो। याच्या किमती टाकूया आपण, Q=660×1×12 असेल आणि शेवटी उत्तर तुमचं Q चं 7920 येईल आणि ती किंमत तुमची किलो कॅलरीमध्ये असेल। आता त्यानंतर तिसरं गणित, फाइंड आउट स्पेसिफिक हीट
if we require 510 calories to raise temperature of 170 gram of material from 50 degree Celsius to 80 degree Celsius. म्हणजे एक पदार्थ आहे याचा विशिष्ट उष्म शोधायचा आहे. आपण त्याला जर 510 कॅलरी उष्णता दिली, त्याचं वजन 170 ग्रॅम असेल, तर 50 डिग्री सेल्सिअसवरून तो 80 डिग्री सेल्सिअसला जातो असं यांचं म्हणणं आहे. आणि या हिशोबानं दिलेल्या गोष्टी पहिल्यांदा लिहा. पदार्थाचं वजन 170 ग्रॅम, पदार्थाचा विशिष्ट उष्मा तो शोधायचा आहे, आणि पदार्थाने कमवलेली उष्णता क्यूची किंमत आपल्याला 510 कॅलरी दिलेली आहे. सुरुवातीचं तापमान आणि शेवटचं तापमान दिलेलं आहे, म्हणजे सुरुवातीचं तापमान 50 अंश सेल्सिअस T1ची किंमत आणि अंतिम तापमान T2ची किंमत 80 डिग्री सेल्सिअस दिलेली आहे. तापमानातला फरक T2 वजा T1 80 वजा 50 म्हणजे ΔT 30 डिग्री सेल्सिअस आपल्याला मिळतो. पदार्थाने जी काही कमवलेली उष्णता आहे त्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. पदार्थाचं वजन गुणिले पदार्थाचं विशिष्ट उष्म गुणिले तापमानातील फरक इंग्रजीमधल्या नोटेशनमध्ये Q=ma·S×ΔT असं लिहितो आपण. म्हणजेच 510 बरोबर 170 गुणिले एस गुणिले 30 असं आपल्याला लिहिता येईल. आणि या हिशोबानं इथे 510 बरोबर 5100 गुणिले एस असं मिळेल. म्हणजे एसची किंमत 510/5100 म्हणजेच इथं ती 0.1 येईल. आणि तो जो विशेष उष्मा आहे तो कॅलरीज पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअसमध्ये असणार आहे, कारण पदार्थाने कमवलेली उष्णता ही आपण कॅलरीमध्ये घेतलेली आणि वजनसुद्धा आपण ग्रॅममध्ये घेतलेलं आहे. CGS सिस्टीम पूर्णपणे वापरलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. कॅल्क्युलेट स्पेसिफिक हीट ऑफ मेटल पीस इफ 500 ग्रॅम ऑफ मेटल पीस ॲट 300 डिग्री सेल्सिअस इज ड्रॉप्ड इन 5 किलोग्राम ऑफ वॉटर, इट्स टेम्परेचर रेज्ड फ्रॉम 30 डिग्री सेल्सिअस टू 75 डिग्री सेल्सिअस, देर इज नो हीट लॉस. म्हणजे या ठिकाणी मित्रो लक्षात घ्या की एका गरम पदार्थाचं मेटल पीस आहे त्याचं आपल्याला स्पेसिफिक हीट काढायची आहे. त्याचं वजन आहे 50 ग्रॅम आणि त्याचं तापमान सुरुवातीचं तापमान 300 अंश सेल्सिअस आहे आणि तो 5 किलोग्रॅम वजनाच्या पाण्यामध्ये त्याला सोडलं. पाण्याचं तापमान 30 अंश सेल्सिअस होतं आणि मिश्रणाचं तापमान 75 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं आहे. तर दिलेल्या गोष्टी लिहा. गरम पदार्थाचं तापमान T2 बरोबर 300 अंश सेल्सिअस, गार पदार्थाचं तापमान T1 बरोबर 30 अंश सेल्सिअस. त्यानंतर गरम पदार्थाचा विशिष्ट उष्मा S2ची किंमत 0.12 किलो कॅलरी पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस आणि गार पदार्थाचा विशिष्ट उष्मा म्हणजे पाण्याचा विशिष्ट उष्मा हा 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस इतका आहे. सॉरी, इथे गरम पदार्थाचा विशिष्ट उष्मा आपल्याला शोधायचा आहे, इथे तो चुकून लिहिला गेलेला आहे त्याच्यामुळे तो माझ्याकडून चुकून वाचला गेला. गरम पदार्थाचं वस्तुमान M2ची किंमत 0.5 किलोग्रॅम आहे, गार पदार्थाचं वस्तुमान M1ची किंमत 5 किलोग्रॅम आहे आणि मिश्रणाचं तापमान T3ची किंमत 75 डिग्री सेल्सिअस इतकी आहे. त्यानंतर आपलं नेहमीचं तत्त्व वापरा. गरम पदार्थाने गमवलेली उष्णता बरोबर गार पदार्थाने कमवलेली उष्णता. गणितीय पद्धतीमध्ये ते M2 गुणिले कंसामध्ये T2 वजा T3 कंस पूर्ण गुणिले S2 बरोबर M1 गुणिले कंसामध्ये T3 वजा T1 कंस पूर्ण गुणिले S1 हे मिळेल. याच्यामध्ये किमती टाका. आपल्याला किंमत S2ची शोधायची हे लक्षात घ्या. या हिशोबाने इथे येईल 0.5 गुणिले कंसामध्ये 300 - 75 कंस पूर्ण गुणिले S2 बरोबर 5 गुणिले कंसामध्ये 75 - 30 गुणिले कंस पूर्ण गुणिले 1. म्हणजे या हिशोबाने इथं कंस सोडवला वजाबाक्या केला तर 0.5 × 225 गुणिले S2ची किंमत मिळेल 5 × 45. म्हणजे इथे S2ची किंमत 225/0.5 × 225 असं छेदस्थानामध्ये मिळेल आणि 225 - 225 कॅन्सल होतील म्हणजे तुम्हाला केवळ S2ची किंमत 1/0.5 मिळेल.
म्हणजेच ती किंमत 2 असेल, 2 किलो कॅलरी पर किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस ही ती किंमत असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, फाइंड आउट फायनल टेम्परेचर ऑफ मिक्सचर एज्युमिंग देर इज अ नो हीट एस्केप इफ 300 ग्रॅम ऑफ वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस मिक्स विथ 200 ग्रॅम ऑफ वॉटर ॲट 85 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं गार पाणी आणि गरम पाणी आहे. गार पाण्याचं वजन 300 ग्रॅम आहे, गरम पाण्याचं वजन 200 ग्रॅम आहे. गार पाण्याचं सुरुवातीचं तापमान 25 डिग्री सेल्सिअस आहे, गरम पाण्याचं सुरुवातीचं तापमान 85 डिग्री सेल्सिअस आहे. तर मिश्रणाचं तापमान आपल्याला विचारलेलं आहे. या हिशोबानं आपल्याला इथं गरम पदार्थाचं तापमान T2 बरोबर 85 डिग्री सेल्सिअस, गार पदार्थाचं तापमान T1 बरोबर 25 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर गरम पदार्थाचं विशेष उष्मा 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, सेम फिगर तुमच्या गार पदार्थाच्या विशिष्ट उष्मेची असणार आहे, S1 बरोबर 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. त्यानंतर गरम पदार्थाचं वस्तुमान M2ची किंमत 200 किलोग्रॅम असेल, गार पदार्थाचं वस्तुमान M1ची किंमत 300 किलोग्रॅम असेल आणि मिश्रणाचं तापमान हे T3ची किंमत 33.75 डिग्री सेल्सिअस इतकी असेल. मित्रो, नेहमीच आपलं जे तत्व आहे ते वापरा. गरम पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर गार पदार्थाने कमावलेली उष्णता, म्हणजेच इथं M2 × T2 − T3 S2 बरोबर M1 × T3 − T1 S1. किमती टाकल्यानंतर आपल्याला मिळेल 200 × 85 − T3 × 1 बरोबर 300 × T3 − 25 × 1. त्यानंतर इथे 200 आणि 300 हे जे आकडे आलेले आहेत दोन्ही बाजूला 100 गुणलं तर ते 2 आणि 3 असे उरतील. त्याच्यामुळं आपल्याकडं इक्वेशन होईल 2 × 85 − T3 आणि 3 × T3 − 12. 2 आणि 3 या कंसांना जर गुणलं अनुक्रमे तर आपल्याला 170 − 2T3 बरोबर 3T3 − 36 असं मिळेल. आणि एका बाजूला आपण जर स्थिर संख्या आणि दुसऱ्या बाजूला जर T3 घेतलं तर 170 + 36 बरोबर 3T3 + 2T3 असं मिळेल. बेरजा केल्यानंतर 5T3ची किंमत 206 मिळेल आणि T3ची किंमत 206/5 अशी मिळेल. आणि 206/5 म्हणजेच 41.2 एवढं असेल. म्हणजे थोडक्यात मिश्रणाचा उष्मा 41.2 डिग्री सेल्सिअस इतका असणार आहे. या सेक्शनमधलं शेवटचं गणित बघा. या शेवटच्या गणितामध्ये कॅलरीमीटर ही एक ॲडिशनल गोष्ट दिलेली आहे. तर प्रश्न वाचूया आपण. व्हॉट विल बी रिझल्टंट टेम्परेचर ऑफ मिक्सचर वेन 100 ग्रॅम ऑफ वॉटर ॲट 40 डिग्री सेल्सिअस इज ॲडेड टू मिक्सचर इफ कॉपर कॅलरीमीटर कंटेन्स 80 ग्रॅम ऑफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस अँड वॉटर इक्वलंट ऑफ कॅलरीमीटर इज 20 डिग्री. म्हणजे याचा अर्थ की याच्यामध्ये 100 ग्रॅम वजनाचं 40 डिग्री सेल्सिअस तापमानाचं गरम पाणी आहे. मी गरम अशासाठी म्हणतो आहे की कॅलरीमीटरमधलं पाणी जे आहे ते याच्यापेक्षा कमी तापमानाचं आहे, त्यामुळे याला आपण गरम पाणी असं ट्रीटमेंट केली पाहिजे. आता कॅलरीमीटरमध्ये 80 ग्रॅम वजनाचं 20 अंश सेल्सिअस तापमानाचं पाणी आहे आणि कॅलरीमीटरची जे वॉटर इक्वलंट आहे ते 20 ग्रॅम आहे. म्हणजे याचा अर्थ M × S याची किंमत 20 ग्रॅम आहे. आता दिलेल्या गोष्टी आपण लिहूया. गरम पदार्थाचं तापमान T2 बरोबर 40 डिग्री सेल्सिअस, गार पदार्थाचं तापमान T1 बरोबर 20 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर गरम पदार्थाचं विशिष्ट उष्मा S2 बरोबर 1 आणि गार पदार्थाचं विशिष्ट उष्मा S1 बरोबर सुद्धा 1. दोन्ही पाणी आहेत आणि दोन्ही पाणी जर तुम्ही कोणत्याही एककात जरी तुम्ही कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस म्हटलं तरी चालेल, किंवा किलो कॅलरी पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअसमध्ये म्हटलं तरी चालेल. त्याची किंमत 1 आहे, त्यामुळे मी इथं याचं एकक लिहिलेलं नाही आहे.
त्यानंतर गरम पदार्थाचं वस्तुमान एम टू बरोबर 100 ग्रॅम, गार पदार्थाचं वस्तुमान एम वन बरोबर 80 ग्रॅम, आणि मिश्रणाचं तापमान टी थ्री बरोबर विचारलेलं आहे. आणि वॉटर इक्वेलंट ऑफ कॅलरीमीटर म्हणजे कॅलरीमीटरचे उष्णताचे शोषण्याचे पाण्याचे सममूल्य, पाण्याशी असलेले सममूल्य एम गुणिले एस हे 20 आहे. आपलं नेहमीचं तत्व, गरम पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर गार पदार्थाने कमावलेली उष्णता, पण इथं हीट एक्सचेंज थोडीशी तुमची कॅलरीमीटरमध्ये होणार आहे, त्याच्यामुळे तो फॅक्टर अधिक कॅलरीमीटरने शोषलेली उष्णता मिळवावी लागेल, बेरीज करावी लागेल. म्हणजे इथे एम टू गुणिले कंसामध्ये टी टू वजा टी थ्री कंस पूर्ण गुणिले एस टू बरोबर एम वन गुणिले कंसामध्ये टी थ्री वजा टी वन कंस पूर्ण गुणिले एस वन अधिक एम गुणिले एस गुणिले कंसामध्ये टी थ्री वजा टी वन कंस पूर्ण असं मिळेल. इथं हा जो टी थ्री वजा टी वन आहे हा फॅक्टर येणं एम गुणिले एसला हे फार गरजेचं आहे. त्यानंतर किमती टाकल्यानंतर 100 गुणिले कंसामध्ये 40 वजा टी थ्री कंस पूर्ण गुणिले 1 बरोबर 80 गुणिले टी थ्री वजा 20 गुणिले 1 अधिक 20 गुणिले टी थ्री वजा 20 असं होईल. आणि या हिशोबात 100 गुणिले 40 वजा टी थ्री बरोबर इथे टी थ्री वजा 20 हा कंसच आपण वेगळा कॉमन काढलेला आहे, त्याच्यामुळे इथं त्याचे सहगुणक 80 आणि 20 यांची बेरीज होईल, म्हणजे एका कंसामध्ये 80 अधिक 20 आणि दुसऱ्या कंसामध्ये टी थ्री वजा 20 असं मिळेल. पुढच्या स्टेपला 100 गुणिले 40 वजा टी थ्री बरोबर 100 गुणिले टी थ्री वजा 20 असं मिळेल. आणि 100 ला 100 कॅन्सल केल्यानंतर हे ब्रॅकेट फक्त ओपन होतील, 40 वजा टी थ्री बरोबर टी थ्री वजा 20 असं मिळेल. एका बाजूला टी थ्री घेतले आणि एका बाजूला संख्या घेतल्या तर 40 अधिक 20 बरोबर टी थ्री अधिक टी थ्री म्हणजे थोडक्यात 60 बरोबर टी थ्री मिळेल किंवा टी थ्री बरोबर 60 मिळेल, 2 टी थ्री बरोबर 60 मिळेल, म्हणजे टी थ्रीची किंमत 60/2 होईल आणि थोडक्यात ही किंमत 30 असेल, म्हणजे मिश्रणाचं तापमान हे 30 अंश सेल्सिअस असेल. तर मित्र हो, ही सर्व गणितं व्यवस्थितपणे अभ्यासा आणि या प्रकारची गणितं जर परीक्षेमध्ये आली तर अजिबात चुकवू नका. धन्यवाद. आपण